हाय, नमस्कार दोस्तांनो. आपण विविध गोष्टी ऐकतो. काही गोष्टी सत्य घटनेवर आधारित तर काही काल्पनिक असतात. आपण आपले अनुभव त्या गोष्टींमधील घटनेशी जोडू पाहतो. पण तुम्हाला माहितीये, आपलं कार्य, उद्देश, अनुभव आणि त्यातून मिळालेला बोध याकडे आपण थोडं बारकाईने पाहिलं ना, तर आपली सुद्धा एखादी प्रेरणादायी गोष्ट तयार होऊ शकते बरं. म्हणूनच आपली नियमित दिनचर्येची नोंद वही तयार करा. आपल्या चुका, उणीवा आणि अनुभव यातून शिकत चला. चला तर मग आणखी एक नियमित गोष्ट करूया, ती म्हणजे थोडा अभ्यास, थोडी मस्ती आणि त्यातून थोडं शिकूया सुद्धा. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळे बाहेरच्या शाळेत. मधुलिका, आपल्या शाळेतली मुलं खूप विविध गोष्टी रोज ऐकत असतात. काही गोष्टी त्यांना घरचेही सांगतात, काही गोष्टी ते शाळेत ऐकतात. पण ज्या गोष्टी ते शाळेमध्ये ऐकतात किंवा शाळेबाहेरच्या शाळेमध्ये ऐकतात की नाही, ती गोष्ट ही मुलं आवर्जून आपल्या घरच्यांसोबत सुद्धा शेअर करत असतात. हो ना, कारण शाळेबाहेरची शाळा ही त्यांची अगदी जिव्हाळ्याची शाळा आहे, नाही का? हो, इथे घडणारी प्रत्येक गोष्ट, इथे असणारे अभ्यास किंवा इथल्या गप्पा त्यांना अगदी आपल्या मित्रमैत्रिणींशी मारतोय की काय असं वाटतं. हो, खरंय. आणि म्हणूनच आपण या शाळेतल्या मुलांना सुद्धा असा अभ्यास देतो जे आपल्या घरच्यांसोबत करू शकतात. म्हणजे बघ, आज आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना असा अभ्यास दिलाय जो ते आपल्या घरच्यांसोबत करू शकतात. तो म्हणजे गोष्टीचा, की मुलांनी आपल्या घरच्यांना एक छानशी गोष्ट सांगायची आणि मग अशा वेळेस घरचे सुद्धा मुलांना छानशी गोष्ट सांगतात. म्हणजे मज्जाच की नाही, म्हणजे आपणही गोष्ट ऐकवतो, मुलं सुद्धा सांगतात आणि पालकही सांगतात. करेक्ट. चल मग आज बालवर्गातल्या विद्यार्थ्यांबरोबर गोष्टीचा अभ्यास करूयात. त्यांना आपण सांगितलंय तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट घरच्यांना सांगा, आणि मुलांनी घरच्यांना छान छान गोष्टी सांगितल्या आहेत. शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून छान छान गोष्टी त्यांनी पाठवलेल्या आहेत. चल मग आता आपण अशीच एक छानशी गोष्ट ऐकूया आध्या नंदेश्वर या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका रामटेक जिल्हा नागपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई नलिनी नंदेश्वर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण आध्या सोबत. हॅलो. हा बोला मॅडम. नलिनी ताई नमस्कार. हो नमस्कार, नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे आध्याचा अभ्यास? आध्याचा अभ्यास ठीक आहे. बरं, मग तिचा घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? नाही, तिचा अभ्यास घ्यावा लागते. हो ना. मग तुम्ही तिचा अभ्यास असं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून घेता की तिचं पाठांतर करून घेता? दुसऱ्या याच्यातून घेते तिचा. आम्हाला खूप उत्सुकता की तुम्ही तिचा अभ्यास कसा घेता. ते शाळेतला अभ्यास करते, शाळेत जो अभ्यास घेते ना तोच अभ्यास तिला येते. अच्छा. आणि मग आध्या आवडीने अभ्यास करते की तिच्या मागे लागावं लागतं, अभ्यास कर, अभ्यासाला बस? तिचा मूळ असा तेव्हा करते ती, नाही तर बाई कर ग कर ग म्हणा लागत तिला. बरोबर बरोबर. मग तुम्ही तिला छान छान गोष्टी रोज सांगता की नाही? हो हो, छान छान गोष्टी सांगते तिला. मग आवडतात तिला त्या रोज ऐकायला? आवडते, आवडते. मग ना आता तुम्ही एक काम करा की पुढल्या वेळेस ती अभ्यासाला बसायला कंटाळा करायला लागली की तिला सांगायचं मी तुला आज रात्री खूप छान गोष्ट सांगणार आहे,
पण त्याआधी तू आज अभ्यास पूर्ण करायचा, मग त्या गोष्टीच्या आवडीने ती छान अभ्यास करेल. ओके, आणि अशा वेळेस गोळ्या, चॉकलेट, गोडधोड पदार्थ याचं अमिष न दाखवता पुस्तकांचं आणि गोष्टींचं अमिष मुलांना दाखवा, म्हणजे गोष्टी ऐकण्यासाठी कायम ते उत्सुक राहतील. आहे का माध्य आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो ठीक आहे ना, आहे ना मॅडम. नमस्ते आद्या, कशी आहेस तू? चांगली. गुड गर्ल. आद्या आम्हाला सांग आता आधी की तुला आत्ता कसं वाटतंय? छान वाटतंय ना, म्हणजे अभ्यास करावासा वाटतोय ना तुला आत्ता? गुड गर्ल. मग आम्हाला सांग की तुला गाणी जास्त ऐकायला आवडतात की गोष्टी ऐकायला आवडतात? गाणी ऐकायला आवडतात. बरं, पण मग आज आम्ही तुला गोष्टीचा अभ्यास दिलाय, मग तू घरच्यांना एक छानशी गोष्ट सांगितलीस की नाही? कोणती गोष्ट सांगितलीस ऐको बघू आम्हाला पण. टोपीवाला. अच्छा, टोपीवाल्याची सांगितलीस आम्हाला पण ऐको बघू कशी सांगितलीस ते. एक होता टोपीवाला, तो गळा गळात पण ऐका टोपी विकत होता. त्याला लागली ऊन, एका झाडाखाली बसून गेला. बसता बसता मग त्याला झोप लागली. मग ते बंदरानं पेटी मधून टोपे घातला. फिर मग नाही का तो टोपी वाला उठला. मग इकडे तिकडे बघला, फिर मस्त बघला. फिर तो मग नाही का टोपी वाल्याच्या साऱ्या बंदरांनी टोपी घातली. हा, फिर ते टोपी वाल्यानं नाराज होऊन गेला. अरे वा. मग नाही का तो टोपी वाला नाही का बंदराने गोटा मारला. फिर त्या बंदराने आंबे मारला. अच्छा, छान छान छान. तू जर त्या टोपीवाल्याच्या जागी असतीस तर तू काही युक्ती लढवली असतीस? बर, खूप छान गोष्ट सांगितलीस, तू छान बोलतेस. मग रोज अभ्यास करायचा. ओके, येतं तुला ते गाणं? म्हण बघू एखादं छानसं गाणं. मछली जळती राणी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाती, पानी डालो तो मर जाती, पानी में डालो तो फिर जाएगी सारा पानी. खूप छान आद्या. एक नंबर, खूप छान. तुझ्यासाठी आम्ही आता इथे टाळ्या पण वाजवल्या. हा, असाच छान आद्या अभ्यास करत राहा. आणि आई जेव्हा जेव्हा सांगेल ना की मी तुला गोष्ट सांगणार अभ्यासाला बस, तेव्हा लगेच अभ्यासाला बसायचं. ओके, प्रॉमिस. दॅट्स लाईक. थँक्यू. वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप आनंद झाला आद्या. बाय बाय. बाय बाय. मधुलिका, आपण मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी त्यांची आपण शाळापूर्व तयारी करून घेत असतो. मग त्यामध्ये अक्षर ओळख, अंक ओळख, विविध वस्तूंची ओळख आपण त्यांना करून देत असतो. हो, म्हणजे शाळेत गेल्यावर जेव्हा काहीतरी नवीन शिकवलं जातं ना, तेव्हा त्याचं अजिबात दडपण वाटू नये यासाठी. करेक्ट. पण ह्या सगळ्या गोष्टी शिकताना आणखी एक लिपी सुद्धा आढळलेली आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला जेवढ्या लिपी माहीत आहेत त्या व्यतिरिक्त एखादी वेगळी लिपी आहे, बरं का? आणि ती म्हणजे अरण्य लिपी, ज्याचा उपयोग अरण्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये केला जातो, ज्यामधून प्राण्यांचं जीवनमान, राहणीमान समजून घेता येतं. हो ना, म्हणजे ते नेमके कसे आहेत, कुठल्या जंगलातले आहेत, सगळंच कळतं नाही का त्यातून? करेक्ट. चल मग या संदर्भातलाच अभ्यास आज आपण 3-5 विद्यार्थ्यांबरोबर करूयात, कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की अरण्य लिपी म्हणजे काय, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया हिमेश्री पाटील या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारागीर इयत्ता 5 शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील राहुल पाटील यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर आता आपण बोलूयात हिमेश्री सोबत. एपिसोड 550
कट 7 बिफोर स्टोरी 1 2 3 स्टार्ट. नमस्कार राहुल जी. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? व्यवस्थित, एकदम चांगले. आणि कसा सुरू आहे हिमेश्रीचा अभ्यास? अभ्यास एकदम व्यवस्थित आहे. तिचा घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं? तिची आई घेते. अच्छा, आणि तिला कुठल्या विषयाचा अभ्यास करायला सगळ्यात जास्त आवडतं? इंग्रजी. अरे वा. आणि आपण काय करता? शेती. मॅडम, कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? कपाशी होती पहिले आणि आता मक्का वगैरे गहू. मस्त. मग कधी येते की नाही हिमेश्री तुमच्या शेतावरती? कधीतरी नसतं फिराय म्हणे. बरं, मला सांगा, जेव्हा ती शेतावर येते तेव्हा तुम्हाला काही प्रश्न विचारते का ती, की हे कुठल्या प्रकारचं झाड आहे किंवा हे कुठल्या प्रकारचं शेत आहे? विचारते तसं ते सगळं. मग तुम्ही तिला कशा प्रकारे समजावून सांगता? मग जर कपाशी लावलेली असते तर कपाशी कोणती आणि त्याच्यातलं तण कोणतं आहे सगळं व्यवस्थित सांगतो. आपल्याला असं असं उत्पन्न देतं. अरे वा, मस्त. आणि तुम्हाला हिमेश्री, तुम्हाला हिमेश्री मधला सगळ्यात जास्त असा कुठला गुण आवडतो बरं? मॅडम, तिला जे सांगितलं ते एकदम व्यवस्थित प्रकारे आहे. आपलं सगळं व्यवस्थित ऐकून घेते वगैरे आणि जे सांगितलं ते व्यवस्थित करते आणि अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित आहे तिथं. वा, मस्त. हे सगळ्यात महत्वाचं आहे की हिमेश्री सगळ्या मोठ्या माणसांचं ऐकते आणि त्याचं पालन सुद्धा करते. वा. हो मग. आणि आता आम्हाला हिमेश्री सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. हो, हाय. हॅलो हिमेश्री. हॅलो मॅडम. हॅलो, कशी आहेस तू? चांगली आहे. आणि आता काय करत होतीस? अभ्यास. अरे वा, कुठल्या विषयाचा? मराठी. तुझा आवडता विषय इंग्रजी असं मला बाबांनी सांगितलं. हो. मग तुला भाषा विषय सगळ्यात जास्त आवडतो का? हो. ओके. आणि तू खेळतेस का अभ्यासासोबत? थोडस. कुठले कुठले खेळ खेळतेस बरं तू? टेनिस खेळते. वा, तू टेनिस खेळते. आणि हे सांगायला तू इतकी घाबरत होतीस हिमेश्री, का बरं? किती छान बोलतेस, तुझा आवाज इतका छान आहे, तुझे बाबा तुला एवढ्या छान सपोर्ट करतायत, किती चांगली गोष्ट आहे हिमेश्री ही. बरं, मला सांग, तू वयाच्या कितव्या वर्षापासून खेळतेस टेनिस? 2 वर्षापासून. टीचर. वा. आणि लॉन टेनिस खेळतेस की टेबल टेनिस खेळतेस? लॉन टेनिस. आणि मग तुला असं वाटतं का आपण ह्याच्यामध्येच पुढे जाऊन करिअर करावं, ह्याच्यातच आपण काहीतरी नवीन पुढे जाऊन करावं? हो. व्हेरी गुड. बरं, चल मग आता आपण आधी अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया. हो टीचर. हा, आजचा आपला प्रश्न असा आहे की अरण्य लिपी म्हणजे काय, ह्याचं उत्तर तू मिळवलंयस का बरं? अरण्यलिपी म्हणजे टीचर वाघाच्या पावलांचे, प्राण्यांच्या पावलांचे ठसे. हा बरोबर. अजून मग हे कसे ओळखायचे, कुठे असतात बरं हे ठसे? वाघ ना वटपावलावर जातो. आणि अजून? नदीच्या काठी. हा, अजून काय काय तू उत्तर मिळवलंस बरं त्या संदर्भातलं, आम्हाला वाचून दाखव बरं. वाघाच्या ठसावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे हेही ओळखता येते. वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात, परंतु त्याचा मागचा पंजात फरक असतो. वाघाचा पंजा चौकोनी असतो, त्याची लांबी रुदी सारखी असते. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिलंस तू आम्हाला. तू मगाशी सांगितलंस की तुला इंग्रजी विषय सगळ्यात जास्त आवडतो बरोबर? हो. तू आता आम्हाला तुझ्या आवडत्या धड्यातले दोनच पॅरेग्राफ वाचून दाखव. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन व्हेन शी फाउंड बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर. Then she met a little man. He said, if you give me that feather, I will give you 3 big diamonds. Sorry, said the queen. Really, teacher? वा, खूप छान वाचून दाखवलंस तू आम्हाला. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. का बरं, तू असं काय ठरवलंस की आपण डॉक्टरच व्हायचं? टीचर, मला डॉक्टर आवडतात. डॉक्टर आवडतात म्हणून तू असं ठरवलंस की डॉक्टर व्हायचं? तिचं शिक्षण खूपच करायचंय ना. व्हेरी गुड, खूप छान विचार आहेत तुझे. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यु आर वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, गेले काही आठवडे की नाही आपण मुलांना गोष्टी दोन भागात ऐकवतोय, नाही का? हो. त्यावरून आता मुलं सुद्धा ओळखायला लागलेली आहेत की गुरुवार आला म्हणजे गुरुवार आणि शनिवार मिळून एकच गोष्ट असणार. चल मग ऐकूयात एक छानशी गोष्ट. पण दोस्तांनो, या गोष्टीमधला शेवट चुकवू नका, कारण त्याचा पुढला भाग हा पुढल्या आठवड्यामध्ये पुढल्या भागात असणार आहे. हा, त्यामुळे गोष्ट नीट कान देऊ नये का. हु मेड द टोमॅटो चटणी? रिटन बाय कविता मंदना. Illustrated by Priya Kurian.
Tara and Ravi are going to the market. Amma has given them a list of fruits and vegetables to buy. At the market, Tara spots juicy red tomatoes. I hope Amma makes tomato chutney today, she says. Monappa, the vegetable seller, weighs everything. Into the bag goes 1 kg fresh red tomatoes, 1/2 kg onions, 1/2 kg potatoes, 1 coconut, 6 limes. Tara and Ravi walk home singing, We want tomato chutney, Amma's tasty tomato chutney. Suddenly, Ravi asks Tara, Is something dripping on your feet too? Their bag is wet. Oh no! The tomatoes are all squashed at the bottom. Tara whispers to Ravi, Our tomato chutney looks so horrible. Not at all like Amma's. The next week, Tara and Ravi are careful. Heavy vegetables at the bottom, soft and light ones on top. Ravi keeps repeating. Into the bag goes 1 watermelon, 1/2 kg potatoes, 1 coconut, 1/2 kg grapes, 6 raw bananas, 1/2 kg tomatoes right on top. मधुलिका, आपल्याला जसं छान छान गोष्टी ऐकायला आवडतात तसं आपल्याला छान छान वस्तूंची खरेदी सुद्धा करायला आवडत असते. हो ना, म्हणजे कुठे डिस्काउंट आहे का किंवा कुठे नवीन वस्तू आल्या आहेत याकडे तर सगळ्यांचंच लक्ष असतं. हो, आणि खास करून सणावारांना हे विक्रेते विशेष सूट देत असतात वेगवेगळ्या वस्तूंवरती. फक्त दुकानांमध्येच आहे का तर असं नाहीये, ऑनलाईन मध्ये सुद्धा असं पाहायला मिळतं आपल्याला. खरंय, आणि सध्या तर ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड आहे त्यामुळे अनेक जण ऑनलाईन शॉपिंग करण्यामध्ये सुद्धा व्यस्त असतात. हा, एकूणच काय कुठे डिस्काउंट म्हणजे सूट मिळते का ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. पण प्रश्न पडतो की हे डिस्काउंट कसे आणि कोण तयार करतं, तर त्या संदर्भातलाच आज आपण अभ्यास करूया 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर. त्यांना आपण प्रश्न विचारलाय की दुकानदार खरेदीमध्ये सूट का देतो आणि सूट कशाला म्हणतात याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सूट, डिस्काउंट किंवा कमिशन या संदर्भातली माहिती आता आपण ऐकूयात का? नक्कीच ऐकूयात. शेकडेवारीलाच आपण टक्के, शतमान अशा विविध नावाने ओळखतो. शेकडा दर्शविण्यासाठी हे चिन्ह वापरतात आणि याचे वाचन टक्के असे करतात. शेकडेवारी हे एक गुणोत्तरच आहे, ज्याचा छेद 100 आहे ते गुणोत्तर म्हणजे शेकडेवारी होय. उदाहरण 1, 25/100 म्हणजेच 25%. 2, 75/100 म्हणजेच 75%. मुलांनो, याच पद्धतीचा वापर करून आता आपण उजळणी म्हणून काही उदाहरणे पाहूया. 12/100 बरोबर शेकडा 12 किंवा 12% असे म्हणतात. शेकडा 47 बरोबर 47/100. 86% बरोबर 86/100. 300 शेकडा 4 बरोबर 300×4/100 बरोबर 12. 1700 बरोबर 1700×15/100 बरोबर 255. अशा प्रकारे आपण शेकडेवारी काढू शकतो. सूट, आज आपण सूट याविषयी माहिती घेणार आहोत. आजकाल आपण विविध वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारची सूट मिळत आहे असे ऐकत असतो किंवा पाहत असतो. वस्तूंचा खप जास्तीत जास्त व्हावा म्हणून वस्तूंवर सूट देणे हा दुकानदाराचा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. विक्रीसाठी असलेल्या एखाद्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. दुकानदार काही कारणाने ती वस्तू छापील किमतीपेक्षा कमी किमतीला विकतो, त्या किमतीला सूट म्हणतात. उदाहरणार्थ, समजा एका शर्टची छापील किंमत 500 रुपये आहे. दुकानदार आपल्याला तो शर्ट 400 रुपयांनी विकत असेल तर दुकानदाराने आपल्याला 100 रुपयांची सूट दिली असे आपण म्हणू शकतो. मुलांनो, आणखी एक उदाहरण या तक्त्याद्वारे समजून घेऊया.
श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेल्या साड्यांची विक्री व नफा यांची दिलेली सारणी पहा. या सारणीवरून आपल्या असे लक्षात येते की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली आहे, त्यामुळे त्यांचा एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला. तरीही जुलैमध्ये जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळे एकूण नफा वाढला आहे, म्हणून सूट काढण्यासाठी दिलेल्या सूत्राचा वापर करू शकतो. छापील किंमत वजा विक्री किंमत बरोबर सूट. आणि जर विक्री किंमत काढायची असेल तर छापील किमतीमधून सूट वजा केली तर विक्री किंमत मिळते, म्हणजेच छापील किंमत वजा सूट बरोबर विक्री किंमत. सूटचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजेच शेकडेवारीत देण्यात येतो. शेकडा 20 सूट याचा अर्थ छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे, म्हणजेच वस्तूची छापील किंमत 100 रुपये असल्यास तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 - 20 बरोबर 80 रुपये होईल. अशा व्यवहारात सूट 1% असेल तर 1/100, 1/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट छेद छापील किंमत असा संबंध असतो. म्हणून वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले 1/100. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या अहिल्याबाई होळकर गटाच्या सहभागी होत आहेत स्वाती कराळे, प्रतीक्षा कराळे, चैताली मनतकार, राधा कराळे, रुखमा भांगे आणि साधना कराळे. नमस्कार स्वातीताई, प्रतीक्षाताई, चैतालीताई, राधाताई, रुखमाताई आणि साधनाताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आम्ही मजेत आहोत. तुम्ही कशा आहे? मी पण एकदम मस्त मजे. तुमच्या सगळ्या जणींचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या भागामध्ये. आणि मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओ मिळाले आहेत या वर्षी आणि मागच्या वर्षी? मागच्या वर्षी 57 मिळाले, या वर्षी 14 मिळाले. अरे वा, तुम्ही 70 गाठली म्हणजे. मग मजा येते का प्रयोग करताना? मजा येते. कसा बरं, तुम्हाला तुमचा पहिला प्रयोग आठवतोय का, कसा होता ते? काय केलेलं तुमच्या पहिल्या प्रयोगात तुम्ही स्वातीताई? टेबलावर वस्तू ठेवल्या, त्या वस्तू काही पाण्यात टाकल्या, तरंगणाल्या, काही टेबलावर ठेवल्या, काही टेबलाच्या खाली ठेवल्या, अशा वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या. आता मुलांना ते ओळखता आलं होतं का तेव्हा, की तुम्हाला समजावून सांगावं लागलं होतं? काही काही मुलांना ओळखता आलं त्या पाण्यात तरंगणाऱ्या कोणत्या आणि न तरंगणाऱ्या कोणत्या. या वर्षीचा पहिला प्रयोग तुम्ही कुठला केला होता तुमच्या गटामध्ये प्रतीक्षाताई? मॅडम, ते 8 नंबरचा व्हिडिओ बघितला. हा, त्या 8 नंबरच्या व्हिडिओ मध्ये 8चा जो आकार होता इंग्लिश मधला, त्या 8 नंबरच्या आकार मध्ये आम्ही 2 गट उभे केले आणि एक तिकडल्या बाजूने आणि एक इकडल्या अंकावर उभे केले आणि एकमेकीच्या अवतीभोवती 8च्या आकाराने गोल गोल फिरून खूप मजा आली. असं खेळलो आणि मुलांना पण सांगितलं की हे असे खेळ करून पहा. आणि मग हे 8 आकारामध्ये चालताना एकमेकांवर आपटलात की नाही आपटलात? आपटला. मग मजा आली का हा खेळ खेळताना? मॅडम मजा आली. चैतली ताई, तुम्हाला आठवत आहे का मागच्या वर्षी तुम्ही असे कोणते खेळ खेळला होतात ते? दोरीवर उड्या मारणे, खो खो, संगीत खुर्ची. सगळं खेळताना तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवलेत का? हो मॅडम. काय काय आठवलं? लहानपणीच्या आठवणी लागू लागले. आपण पण हेच गेम खेळत होतो ना लहानपणी. दादा ताई, की आम्ही काही कार्ड बनवायला सांगितली होती मागच्या वर्षी किंवा यावर्षी. आम्ही सांगितलेलं की मुलांच्या नावांवरनं काही काही अक्षरांचे खेळ खेळायचे होते, काही अंकांवरचे खेळ होते, म्हणजे मोजायचं होतं, बेरीज वजाबाकी होती मागच्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा. हे सगळे खेळ तुमच्या गटात झाले का खेळून? हो मॅडम. काय काय तुम्ही केलं तेव्हा आणि मुलांना किती वेळ लागला ही बेरीज वजाबाकी किंवा अक्षरांच्या संदर्भातले किंवा शब्दांच्या संदर्भातले खेळ खेळताना? 15-20 मिनिटं लागतातच मॅडम ओळख करायला मुलांना. बरोबर. आणि मग मुलं उत्तर देतात तुम्हाला सांगावं लागतं? नाही मॅडम, देतात मुलं, म्हणजे काही काही जणांना येतं, काही जणांना नाही येत. पण ज्यांना नाही येत त्यांना तुम्ही कशी मदत करता? म्हणजे मग त्यांना आपण समजावून सांगायचं वजाबाकी बेरीज कशा प्रकारे करायची, अंकगणित कसं ओळखायचं. त्यांना मदत केली की समजते मॅडम त्यांना आणि डबलच्या वेळेस चेक करतात. म्हणजे शाळेतला अभ्यास जो आहे तो अजून सोपा झालाय असं वाटतं का तुम्हाला? मस्त. रुखमाताई, आम्ही काही या वर्षी सुद्धा आणि काही मागच्या वर्षी सुद्धा काही चित्र रंगवायचे प्रयोग सांगितले होते, म्हणजे इंद्रधनुष्य असेल, घर असेल, केळं असेल,
किंवा छत्रीवरती टिकल्या चिकटवायच्या होत्या, केले का हे प्रयोग तुमच्या गटात? हो केले. मग काय काय केलं तुमच्या गटातल्या मुलांनी, किती वेळ लागला त्यांना? छत्री रंगवली 10-15 मिनिटं लागले. अच्छा, आणि अर्ध चित्र काढून पूर्ण करायचं होतं किंवा काही आकड्यांच्या मदतीनं चित्र पूर्ण करायचं होतं, ठिपक्यांच्या मदतीनं चित्र पूर्ण करायचं होतं, केलं का? केलं मॅडम, सगळं केलं. मजा आली आणि मग? हा मजा आली. ओके, साधना ताई, तर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला मातांना काही नवीन शिकायला मिळालं असं वाटलं का? हो मॅडम. काय काय उपयोग झाला हे सगळं शिकून, काय काय नवीन नवीन शिकायला मिळालं तुम्हाला? आमचा पण उत्साह वाढला ना मॅडम, मुलांचं शिक्षण पाहून. नवीन पद्धतीचे शिक्षण आहे सगळं हे. पहिले आपल्याला एवढं नव्हतं कळत, आता सर्वच लक्ष देते, मुलांना पण आपण शिकू शकतो. बरोबर. कुत्रा चावला तर काय करायला हवं, मधमाशीचा डंख असेल तर काय करायला हवं, हात पाय कशा प्रकारे धुवायला हवे, पदार्थामधली भेसळ कशी ओळखायची, किंवा मग आकार मुलांना कसे शिकवायचे हे तुम्हाला कळलं का आता? हो मॅडम. आणि गोधडी कशी शिवायला हवी, किंवा मग तोरण कसं शिवू शकतो, बांगड्यांपासून मेणबत्तीचा स्टँड बनवायला हवा, हे कळलं का तुम्हाला आता? हो हो, बनवलं मॅडम आम्ही. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय बनवलं तुम्ही, काय काय तुम्हाला जाणून घ्यायला मिळालं आयडिया व्हिडिओ मध्ये? कागदापासून दिवे तयार केले मुलांनी, काही जहाज हे ते आम्ही पण बनवले, आमच्यासोबत बसून ते मुलं पण आमच्या समोर बसून पाहत होते. मातीपासून गणपती, काही मूर्त्या वगैरे हे पण बनवलं, मेणबत्तीपासून, तर म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळं बनवलंय मी. ह्या आयडिया व्हिडिओ मुळे तुम्हाला मुलांचा अभ्यास घेणं खूप सोपं झालंय का? हो हो, चांगल्या पद्धतीने म्हणजे अभ्यास घेतला जातो मॅडम मुलांचा. व्हिडिओ बघून आमची पण हे वाढते, त्याची स्मरणशक्ती मुलांची पण वाढते, आमची पण वाढते. बरं, तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला प्रयोग कुठला होता तुमच्या गटाला मागच्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा, की तो प्रयोग करताना खूप मज्जा आली किंवा ह्यातनं नवीन काहीतरी शिकायला मिळालं असं वाटलं? लिंबू चमचा मॅडम खेळले मॅडम. लिंबू चमचा हा खेळ खेळताना काय काय केलं मग तुम्ही? मुलांसोबत खेळलात की फक्त माता आधी खेळलात? नाही, मुलांसोबत खेळलो. हा, आणि मग मुलं काय म्हणाली आई आपल्या सोबत खेळते म्हटल्यावर? त्यांना पण खेळायला असा उत्साह वाटू लागला. मुलं आई सोबत पण खेळायला उत्सुक असतात तर? हा. वा वा वा, छान. हर्षित होते ना मुलांना, वाटते आई आपली मित्र मैत्रिणी सोबत खेळते समजा असं वाटते. मुलांचे पापा पण मुलांचा कधी अदनमधन अभ्यास घेतात का? हो घेतात. आणि मग तुम्ही जेव्हा मुलांचा अभ्यास घेत असतात तेव्हा तुम्हाला मुलांना ओरडावं लागतं की नाही ओरडावं लागत? नाही, ओरडायचं कामच नाही. मग आधी ओरडायला लागत होतं का? हो. आणि आता ओरडणं कमी झालंय? हो. मुलांना कधी धपाटा बसायचा आधी आणि आता नाही बसत असं काही होतं का? नाही, आता बसतच नाही. मुलं म्हणजे महिन्याच्या अगोदरच अभ्यास करायला बसत मॅडम. अरे वा, म्हणजे मुलं आपणून करतात तर अभ्यास? वा. आणि शाळेत काय काय घडलं हे सांगतात का घरी येऊन? मुलं शाळेत जायला उत्सुक असतात का रोज? हो, जायला उत्सुक असतात. लागली होती तर बरं. आणि तुमच्या आठवड्याची जेव्हा मीटिंग ठरलेली असते त्या दिवशी पण मुलं उत्सुक असतात का एकत्रितपणे भेटायला? हो. तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय दिलंय बरं? अहिल्याबाई होळकर. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? आम्हाला हे नाव चांगलं वाटलं गटात ठेवायला म्हणून तुम्ही हे नाव दिलं. बरं, आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये पण काही प्रयोग करून बघितले का आयडिया व्हिडिओ? सुट्टीमध्ये मातीपासून किल्ले बनवून घेतले मुलांपासून, किल्ले बनवले. अच्छा, गणपती बनवले आणि किल्ले बनवले. बरं, केवढा मोठा बनवला किल्ला? किल्ला 1 फूट इंच उंच. अरे वा. आणि मग ह्याच्यावरती काही खेळणी वगैरे अशी काही ठेवली का मुलांची? फळे बनवली, सीताफळ, केळं. अरे वा, मस्त. आणि अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? का बरं, का असं वाटतं? त्याच्यापासून मुलांची प्रगती होऊ राहिली, म्हणजे आम्हाला शिकायला मिळू राहिलं त्यापासून, मुलामध्ये फरक पडला. बरं, आणि तुम्हाला खूप मजा येते सर हे सगळे प्रयोग करून बघत असताना. वा, मस्त. स्वातीताई, प्रतीक्षाताई, चैतालीताई, राधाताई, रुखमाताई आणि साधनाताई, आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू मॅडम. थँक्यू, बाय. सो फ्रेंड्स, आपल्याला प्रत्येकाला छान छान वस्तू खरेदी करायला आवडतात खरं, मात्र पुरेसा पैसा आणि महत्वाचं म्हणजे त्या वस्तूंची खरंच गरज असेल तरच खरेदीला अर्थ आहे, नाही का? म्हणजे बघा, जास्तीत जास्त ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विक्रेता वस्तूंवर सूट देतात, मात्र प्रश्न इथे असा आहे तो ग्राहकांच्या गरजेचा. म्हणूनच बच्चे कंपनी पालकांकडे अवास्तव वस्तूंची मागणी करताना स्वतःलाच आधी काही प्रश्न विचारा,
म्हणजे कसं तर अमुक एखादी वस्तू मला खरंच गरजेची आहे का आणि त्या वस्तूचा मला कितपत उपयोग होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः मिळवा. उत्तर मिळालं की मगच खरेदी करा. आणि आता भेटूयात आपण पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.